हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या डेली लाईफमध्ये अशा प्रकारची वाक्ये नेहमी बोलतो. ती मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत होती, ती मनातल्या मनात हसत होती, तो मनातल्या मनात खूप रागावलेला होता, ती मनातल्या मनात बडबडत होती. अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा. बघा, मनातल्या मनात ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरसाठी आपण इनवार्डली या शब्दाचा यूज करतो. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस इनवार्डली प्लस मेन वर्ब आणि शेवटी ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघा, ती मनातल्या मनात हसत होती. शी वॉज इनवार्डली स्माइलिंग. शी वॉज इनवार्डली स्माइलिंग. तिने मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली. शी इनवार्डली प्रेड टू गॉड. शी इनवार्डली प्रेड टू गॉड. तो मनातल्या मनात रागावला होता. ही वॉज इनवार्डली अँग्री. ही वॉज इनवार्डली अँग्री. त्यानंतर तुम्हाला क्विज म्हणून किंवा होमवर्क म्हणून एक वाक्य आहे, बघा, ती मनातल्या मनात बडबडत होती. हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते तुम्ही मला खाली कॉमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.